समोर घालून पडून बोलली आहे दादा मला. मजा आहे भाऊ तुमची सचिन राव. नाही लोकांच्या नशिबात कधी कधी एक सुद्धा हनीमून नसतो. तुम्ही दोन दोनदा जाताय. जीव गेला तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्या घराच्या भल्यासाठीच झटली. त्याच्या बोलण्याखातर आपण आपली ट्रिप कॅन्सल केली ना तर आपण त्याच्या बोलण्याला घाबरलो असं होईल. हे बघ सावरीताई, सध्या तू तुझी काळजी कर, त्याची जास्त गरज आहे तुला. आता तुझं लग्न झालंय, तुला नोकरीची काय गरज आहे? दादानी तुम्हाला उद्या नागपूरला बोलवलंय. मई काय रे? नागपूरला चाललोय. काय कधी? आत्ता निघतोच आहे. अरे पण असं अचानक म्हणजे ठरलं कधी तुझं? काल रात्री धनाजी काकांचा फोन आला होता, त्यांनी मला अर्जंट भेटायला बोलवलंय. हो का? मग येणार कधी? उद्या परवापर्यंत येईन. आणि आता तुझी तयारी रे? झाली ऑलरेडी. आसावरीला कळवलंयस ना पण? नाही, करतो मी तुला फोन वाटेत. तुला काही वाटलं तर मला फोन कर, माझा फोन चालू आहे. हो नीट जा. हा मॅडम, संध्यानी आम्हाला सांगितलं की तुम्ही ध्रुवला अरेस्ट केलंय म्हणून. हो का? मॅडम त्यांनी आम्हालाही असंच फसवलं, हिरोईन बनवतो असं सांगून आम्हाला त्यांनी. तुम्ही संध्याला कधीपासून ओळखता? तिनेच आमचा पत्ता शोधून काढला आणि आम्हाला येऊन भेटली. आम्हाला तिने सांगितलं की ध्रुवने तुमच्या बाबतीत जे काय केलंय ते तुम्ही नेहा मॅडमला जाऊन सांगा, म्हणजे योग्य ती शिक्षा मिळेल त्याला. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो मॅडम. तुमचा रिपोर्ट लिहून द्या तुम्ही आणि काही काळजी करू नका. मी असा नाही सोडणार त्याला. निदान त्याच्या पापाची पूर्ण शिक्षा दिल्याशिवाय तर नक्कीच नाही. तुम्ही रिपोर्ट लिहून द्या तुमचा. ओके हॅलो जैन सर. येस सर. येस सर. ओके सर, मी लगेच पोहोचते सर. ओके सर. उद्यापूर्वी काल धनाजी रावांचा फोन आला होता, मला नागपूरला निघावं लागतंय आत्ता. आत्ताच म्हणजे नाही, असं अचानक का बोलवलं त्यांनी? मागच्या वेळेस मी त्यांच्याकडे आदित्यला पाठवलं होतं तेव्हाच त्यांना संशय आला असावा की मी त्यांना टाळतोय. आता पुन्हा जर मी टाळाटाळ केली तर त्यांचा संशय पक्का होईल. त्यापेक्षा मी स्वतःच जाऊन आलेलं बरं. पण सर तिकडे जाऊन तुम्ही त्यांना काय सांगणार? नाही म्हणजे अजूनपर्यंत आपली पैशाची व्यवस्था झाली नाही आणि आपण त्याचा हिशोबही मांडू शकलो नाही. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण नाईलाज आहे. तुम्ही ताबडतोब हिशोबाची फाईल रेडी करा, जशी असेल तशी. ठीक आहे, मी फाईल रेडी करतो. पण सर तरीही ते तयार झाले नाहीत तर? उदापुरे, मी जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा त्याच्या शेवटाचा विचार मी सगळ्यात आधी केलेला असतो. त्यामुळे जरी ते तयार झाले नाहीत तरीसुद्धा माझ्याकडे एक हुकमी एक काय. कुठला? कळेल तुम्हाला वेळ आल्यावर. सगळं आधीच ठाऊक असला तुम्ही हर्षवर्धन भोसले नाही आहात.
राइट आउट. आई अगं पण असं कसं म्हणतेस तू, एवढी मेहनत करून शिकले आर्किटेक्ट झाले आणि आता ते सगळं विसरून फक्त घरी बसून राहू. अगं पण नवऱ्याला नाही आवडत तर काहून करायची नोकरी ही. अगं पण लग्नाआधी त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. अगं पण हर्षा लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलतेत आणि मग दोघांपैकी एकाले दुसऱ्याचं ऐकायला लागते. अगं पण मीच काय ऐकायचं आई, माझी जर काही चूक असती ना तर मी सगळं निमूटपणे ऐकलं असतं. पण नोकरी करण्याची इच्छा व्यक्त करणं यात कसली आली ग चूक? आता अशा एकमेकांच्या चुकाच काढत बसते तर संसार कसा होणार तुमचा? माझा एक जावे म्हणतात ते ऐक आणि नोकरीचा विचार काढून टाक मनात न. आधी ज्यावेळी मला नाही म्हटला होता ना तेव्हा मला जितकं वाईट वाटलं नव्हतं तितकं आत्ता वाटतंय. तुझा नकार ऐकू. आपल्याकडे पुरुष शिकला की तो नोकरी करू शकतो, त्याच्या मनाला येईल तसं वागू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त शिकलेल्या जास्त योग्यता असलेल्या त्याच्या बायकोला मात्र घरात डांबून ठेवतो. मुलींना जर खरीच बसवायचं असतं तर त्यांना शिकवतात कशाला? आई मला तरी का शिकवलं ग तू? मलाही घरी डांबून ठेवलं असतं ना तर आता जो मला त्रास होतोय तो झालाच नसता. हा बोल विश्वेश्वर बोल. कधी? बर बर ठीक आहे विश्वेश्वर. हे बा तुला जर काही कळलं ना आणखीन तर मला फोन करून सांगशील. ओके ओके हा ठेव ठेव. बोला खैर बोल. प्रियंका मॅडम एक सॉलिड न्यूज आहे. हर्षवर्धन नागपूरला गेलाय. नागपूरला? हो मला वाटतं बहुतेक धनाजीरावना भेटायला गेलाय कारण त्यांनीच त्याला बोलावलं असेल. खैरमुळे त्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झाला नसेल ना? नाही म्हणजे शक्यता नाकारता येत नाही मॅडम, पण मला वाटतं धनाजीरावनी बहुतेक मॉल संदर्भात चर्चा करण्यासाठी हर्षवर्धनला बोलावलं असणार. जर त्यांचं कॉम्प्रोमाइज झालं ना तर आपले सगळे मनसुबे मातीत मिळतील. हो मॅडम, पण आता या बाबतीत तुम्हीच काहीतरी करू शकत असाल तर बघा. मलाच काहीतरी करावं लागणार है ना? हर्षला धनाजी रावांनी कशासाठी बोलवलंय मलाच हे सगळं शोधून काढावं लागणार आहे. पण कसं? हर्षला जाळ्यात अडकवलं तर सगळंच प्रकरण आपोआप सॉल्व होईल. माई माझं जरा एक काम आहे, मी तासाभरात जाऊन येऊ. कुठे आईकडे चाललेस? नाही मी नोकरी करते ते ऑफिसमध्ये. राजीनामा द्यायला. का? राजीनामा का देतेस? कारण मी असं ऐकलंय की भोसल्यांच्या घरातल्या सुना नोकरी करत नाहीत. असं कुणी म्हटलं का तुला? नाही कुणी म्हटलं नाही, पण तुम्हीच बघा ना, तुम्ही कधी नोकरी केली नाही. असावरे बहिणीने सुद्धा लग्नानंतर नोकरी सोडली. आणि तसंही या घरच्या पुरुषांना त्यांच्या बायकांनी कुठे नोकरी केलेला अजिबात आवडत नाही, म्हणून मी नोकरी सोडते. नाही नाही तू समजतेस तसं काही नाहीये. हे बघ हर्षदा, तुला जर तुझं काम पुढे सुरू ठेवायचं असेल तर तू ही नोकरी अजिबात सोडू नकोस. माझी तुला पूर्ण संमती आहे. हा पण आता तुला स्वतःला जर काम करायचं नसेल तर मग
तुझी मर्जी। नाही, लग्नानंतर आपल्याला आपल्याच मर्जीप्रमाणे वागता येत नाही ना, इतरांचा विचार करावा लागतो। निदान नवऱ्याचा तरी। म्हणजे आदित्य काहीतरी म्हणालाय तुला? नाही, स्पष्ट शब्दात काही सांगितलं नाही त्याने, पण एकंदरीतच त्याची इच्छा मात्र दिसली ना। जाऊ दे, तसेही नवऱ्यासाठी नोकरी सोडावं लागणारी मी काही जगातली पहिलीच स्त्री नाही। मला वाटतं हर्षदा तू परत एकदा विचार करावास। अगं कधी कधी आतताईपणाने घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात, आणि इतरांनी जे केलं ते तू करायलाच पाहिजेस असं काही नाहीये। माई माझा विचार झालाय, आणि तसंही सध्या तरी घरची जबाबदारी पार पडणं हे माझं पहिलं कर्तव्य, म्हणूनच मला ही नोकरी सोडणं अनिवार्य आहे। पुढचं पुढे बघू। ठीक आहे, तुम्ही सांगाय ना, कायदा हातात घेत आहेत त्या। इन्स्पेक्टर नेहा, लॉकअप मध्ये तुम्ही एका माणसाला बेदम मारहाण केली अशी कंप्लेंट आली माझ्याकडे, ही गोष्ट खरी आहे? सर तो गुन्हेगार आहे, मी सेक्स स्कॅन्डल मध्ये पकडलंय त्याला। मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या मला, तुम्ही त्याला मारलं? पण सर ध्रुवनी। हो की नाही? हो। तुम्हाला ठाऊक आहे तुमच्या या गोष्टीसाठी मी ऍक्शन घेऊ शकतो तुमच्या, तुम्हाला सस्पेंडही केलं जाऊ शकतं याची कल्पना आहे तुम्हाला? येस सर। तरीही तुम्ही कायदा हातात घेतलं? सर मला त्यावेळी जसं वाटलं तसं मी केलं, मुद्दाम कायदा हातात घेण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता सर। पण तरीही तुम्ही कायदा मोडून स्वतःच्या मनाप्रमाणे वागलात, तुमच्या या वर्तनामुळं आपल्या खात्याला मान खाली घालायची पाळी आली। महाजन साहेब तुम्ही काही काळजी करू नका, यानंतर असं काहीही होणार नाही। कशावरून? मी ही केस इन्स्पेक्टर नेहाच्या हातून काढून घेत आहे। या केसचा पुढचा तपास इन्स्पेक्टर बोराडे करतील, तुमच्या आशिलाला काहीही होणार नाही। आय एम टोटली डिसअपॉइंटेड न्या, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती। काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? हे बघ, तो गुन्हेगार आहे हे माहिती आहे मला, पण त्याला शिक्षा देण्यासाठी तू कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे। पण सर त्यांनी माझं आणि माझ्यासारख्या अनेक मुलींचं आयुष्य बर्बाद केलंय। येस आय नो इट, पण त्याची शिक्षा त्याला कोर्ट देईल ना। हे बघ नेहा, पोलिसांचं काम फक्त एवढंच आहे की आरोपीला पकडून त्याला कोर्टाच्या पिंजऱ्यात नेऊन उभं करायचं, त्याला गुन्हेगार ठरवून स्वतःच शिक्षा देण्याचं नाही आहे। तू जर त्याचा सूड घेण्यासाठीच पोलीस खात्यात आली असशील तर तुझं इथं फार काळ टिकणं कठीण आहे। तू जर अशीच रागाच्या भरात एक घाव दोन तुकडे करणार असशील तर तुझ्यात आणि त्या गुन्हेगारात फरक तो काय राहील? फरक आहे सर, माझा राग फक्त गुन्हेगारांवर आहे, निर्दोष आणि निष्पाप लोकांवर नाही। पण नेहा, आपल्या प्रोफेशन मध्ये असा आतताईपणा करणं म्हणजे स्वतःहून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं, हे कळत कसं नाही तू? नेहा तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तो महाजन माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आला, मी त्याची समजूत काढली म्हणून त्याने उलटी केस नाही टाकली तुझ्यावर। तो जर दुसऱ्या कुठल्या ऑफिसरकडे गेला असता ना तर तुझं करिअर सुरू होण्याआधीच संपलं असतं, लक्षात येते ना तुझ्या? हे बघ नेहा, मला माहिती आहे तुझ्यावर काय प्रसंग ओढवला होता तो, पण त्याचा सूड घेण्यासाठी तू पोलीस खात्याचा वापर करणार असशील तर हे चुकीचं। आय होप
यापुढे मला तुझ्याविषयी कोणतीही कंप्लेंट ऐकायला मिळणार नाही. Am I right? Yes, sir. पण सर ती केस नाही ना, या बाबतीत मी तुझी काहीही मदत करू शकणार नाही. सर तुम्ही मला म्हणाला होता की मी तुला हवी ती मदत करेन म्हणून. हो म्हणालो होतो, पण त्यावेळी तू सुद्धा म्हणाली होतीस मी कायद्याच्या चौकटीत राहूनच सगळं काम करीन म्हणून. तू तुझा शब्द मोडलायस, त्यामुळे आज मी सुद्धा तुला काहीही मदत करू शकत नाही. आय एम सॉरी. यू कॅन गो नाऊ. येस. वा किती छान वाटतं ना असं बायकोने नवऱ्याची वाट बघत बसणं. वा पाणी तुझ्यासाठी. बस काही नको पाणी. बस आज लवकर ऑफिसची कामं लवकर संपली म्हटलं जावं लवकर घरी. आज हर्षदा दुपारी कुठे गेली होतीस? मी खूप फोन करत होतो तुला. ऑफिसमध्ये गेले होते राजीनामा द्यायला. म्हणजे तू जॉब सोडलास? हो. इतक्या तडकाफडकी का? उद्या परवा सोडलास तर तरी चाललं असतं. त्याने काय फरक पडणार होता? 2 दिवसांनी तुझे विचार तर बदलणार नव्हते ना. उद्या सोडायची ती आज सोडली. ठीक आहे, बरं आलं जॉब सोडलं असतं. तसं इथे काय जमणारच नव्हतं. घरची कामं, ऑफिसचं टेन्शन, आता काय आता कुठलीच कटकट नाही. आधी मला कुठल्याही कामाची कटकट होत नाही, घरचं असो की बाहेरचं असो. आणि मी नोकरी सोडली ती माझा त्रास कमी व्हावा म्हणून किंवा तुला आवडत नाही म्हणून नाही. मग काळे सरांकडे मी अप्रेंटिस म्हणून काम करत होते, शिकत होते. पण मला आता असं वाटतंय की आर्किटेक्ट म्हणून मी इंडिव्हिज्युअली सुद्धा काम करू शकते आणि मी ते तसं करणार आहे. जसं तुला वाटत होतं की आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं तसं आता मलाही वाटतं आणि त्यासाठी मी तशी कामं मिळवे नाही आणि तेही घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून. चल फ्रेश हो, जेवायला वाढते. साहेब बसा तुम्ही इथं. साहेब जरा बाहेर गेलेत, येतीलच आता एवढ्यात. मला पांढरे साहेबांनी बोलवलंय, ते कुठे आहेत? सर आता आहेत, मी त्यांना पाठवतो जरा. काय भोसले, काही आठवतंय?